स्वप्न सगळ्यांनाच पडतात, काही जणांची पूर्ण होतात, माझे पण होते. मला मोठं घर, मोठी गाडी घ्यावीशी वाटते, दोन चार दागिने करावेसे वाटतात आणि अशी एखादी तरी पैठणी घ्यावीशी वाटते. मला काय वाटतं सांगू का, सगळीकडे पैठणीच नेसावी, म्हणजे घरी पैठणी, फिरायला जाताना पैठणी, लग्नाला पैठणी, पैठणीची गोधडी शिवून घेते. इंद्रायणी आहे का? नाही, इंद्रायणी नाही आहे घरात. मलाही अशा अवस्थेत सोडून गेली म्हणजे बघा ना. स्वप्नाचा पत्ता शोधताय तुम्ही, त्याचा कुठं ठाव नाही, त्याचा कुठं गाव नाही, असा कसा सापडेल पत्ता? धरतीच्या देही सजे नव धरलेण घन. आपण पैठणी घ्यायला दुकानात जातो, तिथे शेकडो पैठण्या असतात, त्याच्यातनं आपण एक पैठणी उचलतो. आपल्याला वाटतं आपण ती पसंत केली, पण ती तसं नसतं, पैठणींनी आपल्याला निवडलेलं असतं. आपल्याकडे गाडी नाहीये, घर नाहीये, पण लोकात मान आहे ना. आणि बाईला कसला आलाय ग मान? बाईला फक्त माज हवा, माज. आपल्या मागे आपल्या बद्दल सगळ्यांनी चांगलं बोललं पाहिजे की नाही? मग लोकांचे पैसे वेळेवर द्यायचे. माणसांकडे बघ किती गोड, किती साधी माणसं. असं एक काम करू, तुझ्यासाठीच एक पैठणी घेऊ छान. लाल झाला चाफा नाचला.